सध्या सर्वत्र ठिकाणी दिवाळी उत्साहामध्ये साजरा केली जात आहे. तसेच दिवाळी सणांमध्ये मात्र प्रत्येकजण व्यक्ती आपल्या परिवारातील व्यक्तींच्या गाठीभेटी घेत असतात. मात्र हिंगोली शहरामधून एक गमतीशीर प्रकार समोर आला आहे. कारण की मुलगी ही मुंबईला शिकायला असते आणि मुलगी ही हिंगोलीला आली. हिंगोलीला आल्यानंतर मात्र मुली सोबत म्हणजेच एक दिवसानंतर एक मुलगा आला. मुलगा आल्यानंतर तिने सांगितले की ही माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे तोही हिंगोलीत राहत आहे असं तिने सांगितलं. आपल्या घरी तो फराळाला आला आणि दिवाळीची भेट घेण्यासाठी आला. परंतु वास्तविकता मात्र वेगळीच होती. तो तिचा प्रियकर होता आणि ते मात्र मुंबईमध्ये सतत एकमेकांसोबत असायचे. हा देखील धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती जेव्हा त्याच्या घरच्यांना कळाली त्यावेळेस मात्र घरच्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. मात्र अंधाराचा फायदा घेत तो त्या ठिकाणाहून पोबारा देखील झाला. याचा मनस्ताप देखील घरच्यांना सहन करावा लागला. अद्यापही या संबंधी गुन्हा देखील कुठं दाखल झाला नाही. मात्र गाठीभेटीचं कारण सांगत त्याने तिचं घर गाठलं. घर गाठून हा कारनामा केला. हा कारनामा मात्र घरच्यांना नाहक सहन करावा लागला.